माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आता अठरा एप्रिलला स्वामी पुण्यतिथी आहे तर आणि स्वामी पुण्यतिथी दिवशी आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचं काम करायचं आहे भले तुम्ही कोणती सेवा केली नाही तरी चालेल पण हे काम तुम्हाला आवर्जून करायचं आहे बघा या दिवशी आपण स्वामी पुण्यतिथी दिवशी अवश्य स्वामींची छोटी का होईना पूजा मांडा त्यांना चाफ्याची फुलं आवडतात तर चाफ्याचं फूल त्यांना अर्पण करा हिना अत्तर त्यांना आवडतं तर हिना अत्तर त्यांना लावा देवपूजा करत असताना आणि अशी तुम्हाला श्री स्वामी समर्थांची पूजा छोटी का होईना पण करायची आहे स्वामींसमोर दिवसभर तो स्वामी पुण्यतिथी तिथीचा जो तो दिवस आहे तो दिवसभर स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुम्हाला दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे प्रयत्न करा तुम्ही की तो दिवा विजणार नाही तर तुम्हाला अशी मनोभावे पूजन करायचं आहे शक्य असेल तर एक माळी स्वामींचा जप करा त्यांचं नामस्मरण करा दिवसभर तुम्ही भले काम करत असे असाल तरीही तुम्ही स्वामींचा जप करा त्यांचा तारक मंत्र तुम्ही म्हणा एक वेळा तरी म्हणा दिवसातून आणि जर शक्य असेल तर स्वामी पुण्यतिथी दिवशी पूर्ण सारामृत वाचण्याचा प्रयत्न करा म्हणजे एकवीस अध्यायी जे स्वामीचरित्र सारामृत आहे ते वाचण्याचा प्रयत्न करा आणि जरी नसेल तुम्हाला सारामृत वाचायला वेळ तर तुम्ही ॲटलिस्ट एक माळ स्वामींचा जप करा आणि तारक मंत्र तरी म्हणाच म्हणा स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी इतका वेळ तर आपल्याला मिळू शकतो आणि याचबरोबर आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे जे काम केल्याने स्वामी अतिशय प्रसन्न होतील आणि खरंच तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद खऱ्या अर्थाने लाभेल तर तुम्हाला स्वामी पुण्यतिथी दिवशी काय करायचं आहे गाईला चपाती गूळ आणि चणे खाऊ घालायचे आहेत म्हणजे चण्याची डाळ चण्याची डाळ गूळ तुम्ही चपातीमध्ये ठेवा आणि ती तुम्ही तुमच्या हाताने गाईला खाऊ घाला याचं इतकं पुण्य तुम्हाला मिळेल की खरंच तुमचं काही म्हणतो ना आपण की आमची कामं अडकतायत किंवा मार्गी लागत नाही आहेत अगदी काम पूर्ण होता होता ते आहे तर तुम्ही स्वामी पुण्यतिथी दिवशी हे काम जरूर आणि जरूर करा बघा स्वामी आ, स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की आणि नक्की मिळेल भले तुम्ही कोणतीही सेवा करू नका समजा तुम्हाला वेळ नसेल तर पण तुम्ही गाईला चपातीमध्ये गूळ आणि चण्याची डाळ मात्र खाऊ घाला बघा स्वामींचा अखंड आशीर्वाद तुमच्यावर राहील आणि त्याचबरोबर कोणाला समजा नोकरी लागत नाही आहे व्यवसायात यश मिळत नाही आहे तर त्यांनी तर अशी चपातीमध्ये चण्याची डाळ आणि गूळ नक्कीच गाईला खाऊ घालावा याने बरेचसे तुमचे प्रॉब्लेम सुटतात तर तुम्हाला गाईला अशी गूळ चण्याची डाळ आणि चपाती आवर्जून खाऊ घालायची आहे त्याचबरोबर तुम्हाला स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी आवर्जून तुम्हाला कणकेचे पाच दिवे स्वामींसमोर प्रज्वलित करायचे आहेत बघा कणकेचे दिवे करताना त्यामध्ये मीठ टाकू नका आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जो आहे म्हणजे हे पाच दिवे आहेत ते तुम्हाला स्वामींच्यासमोर स्वामी प्रज्वलित करायचे आहेत आणि मनापासून त्यांना प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्ही गाय वासराची मूर्ती घेणं खूप आणि शु खूप शुभ मानलं जातं नक्की तुम्ही या दिवशी गाय वासराची मूर्ती खरेदी करा आणि तुमच्या देवाऱ्यामध्ये त्याची स्थापना करा बघा खूप छान असं घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण तयार होईल आणि निगेटिव्हिटी जी आहे घरातली ती बरीचशी निघून जाईल त्यामुळे जर तुमच्या घरात अशी गाय वासरूची मूर्ती नसेल तर स्वामी पुण्यतिथी दिवशी तुम्ही आवर्जून ती खरेदी करा तर या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या तर या नक्की तुम्ही आवर्जून स्वामी पुण्यतिथी दिवशी करा स्वामींचं जास्तीत जास्त स्मरण करा कमीत कमी एकमाळी जप आणि तारक मंत्राचं तरी तुम्ही पठण करा हे तुम्हाला खूप खूप खुँ लाभदायक ठरेल व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा म्हणजे ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ युजफुल ठरेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये